इतका नियोजन, म्हणजे आपण आता जर हा लेसन प्लॅन लिहायचा ठरवला तर लिहित असताना मगाशी म्हटलं तसं की लेसन स्टार्टर्स काय असतील, मग त्याच्यानंतर कोणत्या संबोधांवरच्या कोणत्या ऍक्टिव्हिटीज, मग त्यातल्या इंडिव्हिज्युअल ऍक्टिव्हिटीज कोणत्या आहेत, पेअर्ड ऍक्टिव्हिटीज कोणत्या आहेत, ग्रुप ऍक्टिव्हिटीज कोणत्या आहेत, कोणत्या ऍक्टिव्हिटीज या थोडंसं गेम्स किंवा याच्यासारख्या आहेत, कोणत्या ऍक्टिव्हिटीजमध्ये मुलं काही नाही पुढची 5 मिनिटं फक्त पुस्तकातला कंटेंट वाचणार आहेत किंवा फळ्यावरती काहीतरी शिक्षिकेने लिहिलेलं आहे ते वाचणार आहेत, कुठल्या बाबतीमध्ये ते एकमेकांशी चर्चा करणार आहेत, कुठल्या ऍक्टिव्हिटीनंतर ते त्याचं एक टेबल तक्ते तयार करणार आहेत, कधी ते पुढे येऊन प्रेझेंट करणार आहेत, असं सगळं, आणि त्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीला किती वेळ लागणार आहे याची सुद्धा नोंद केली पाहिजे की आम्ही अमुक अमुक ऍक्टिव्हिटी घेणार आहे, मी एक डेमॉन्स्ट्रेशन करणार आहे आणि मग डेमॉन्स्ट्रेशन त्याला किती वेळ लागणार आहे, तर 5 मिनिटं त्याला डेमॉन्स्ट्रेशनला लागणार आहे, मग लिहून ठेवलं पाहिजे, वेळेचं नियोजनही तितकंच महत्वाचं आहे, आणि त्यामुळे 5 मिनिटं डेमॉन्स्ट्रेशन किंवा प्रयोग दिग्दर्शनासाठी आहेत, मग त्याच्यानंतरची 3 मिनिटं 4 मिनिटं ही प्रश्नोत्तरांसाठी आहे. असं करून जर माझा एक सगळं मिळून समजा 70 मिनिटांचं नियोजन झालं तर मी म्हणू शकतो की नाही मी एका तासातली 40 मिनिटं आणि दुसऱ्या तासातली 30 मिनिटं याच्यासाठी वापरणार आहे. म्हणजे एकूण त्याला किती वेळ लागणार आहे आणि त्यातल्या बारीक बारीक उपविषयांना किंवा ऍक्टिव्हिटीजना किती वेळ लागणार आहे या सगळ्याचं नियोजन जर नीट कागदावरती लिहिलेलं असेल तर मग आपण याच्यामध्ये पुढच्या टप्प्यावरती आलो की आपण आता नुसतं विश्लेषण केलं नाही तर जणू काही आपण आपल्या तासाचा एक फ्लोचार्ट तयार केला की असं असं घडत जाणार आहे. त्याच्यामध्ये मग शिक्षकांची कृती काय आणि विद्यार्थ्यांची कृती काय हे महत्वाचं आहे. आणि त्यामध्ये त्या छोट्या ऍक्टिव्हिटीमध्ये की शिक्षकाने इथं काहीतरी मुलांना दाखवलं आणि मग मुलांना हे हे प्रश्न विचारले, मग मुलांची अपेक्षित कृती काय आहे, मुलांनी परस्परांच्यात चर्चा केली, त्यातनं पुढे मुद्दे आले, ते त्यातल्या प्रत्येक प्रतिनिधीने येऊन सांगितले, अशा विद्यार्थी कृती आहेत. किंवा विद्यार्थी तो खेळ खेळला, खेळले ते सगळे, त्या खेळात कोणीतरी जिंकलं, मग जो जिंकला त्याने आपण का जिंकलो ते सांगितलं वगैरे, तर हे सगळं हे आपल्याला लिहावं लागेल. आणि मग शेवटचा त्यातला पुढचा भाग असा आहे की याच्यासाठी ज्या लर्निंग एक्सपिरियन्सेस मी वापरणार आहे ते किती प्रकारचे आहेत, मग त्याच्यामध्ये डायरेक्ट लर्निंग एक्सपिरियन्सेस, प्रत्यक्ष अनुभव, जीवनानुभव हे सगळ्यात महत्वाचे असतात. उदाहरणार्थ आपण काहीतरी प्राथमिक शाळेमध्ये भाज्यांच्या बद्दल काहीतरी घेतोय तर खरोखर बाजारात उपलब्ध असणाऱ्या 10-15-20 प्रकारच्या भाज्या जर आपण आणलेल्या असतील वर्गामध्ये आणि त्या मुलांना हाताळायला मिळाल्या तर हे जास्त महत्वाचं, सगळ्यात महत्वाचं, कारण इथं डायरेक्ट एक्सपिरियन्स आहे. किंवा आपण कधीतरी मुलांना मंडईत घेऊन जायचं प्लॅन केलेलं आहे, म्हणजे त्याला आपण फील्ड विजिट म्हणतो असं, आणि मग बाजारात किंवा मंडईमध्ये गेल्यानंतर मुलांनी त्या सगळ्या भाज्या बघितल्या, त्याच्याबद्दलचे प्रश्न वगैरे, त्याच्याबद्दलच्या ऍक्टिव्हिटीज, त्यामुळे डायरेक्ट पर्पजफुल एक्सपिरियन्सेस हे सगळ्यात महत्वाचे असतात की ज्याच्यामध्ये मुलं प्रत्यक्ष काहीतरी कृती करतात, मग ते काहीतरी हाताने बनवतात किंवा ते प्रत्यक्ष एखाद्या ठिकाणी जातात, भेट देतात, किंवा ते वर्गामध्ये एखादा प्रयोग स्वतः करून पाहतात. पण मग जिथे डायरेक्ट पर्पजफुल एक्सपिरियन्सेस नसतील तिथे काही आपण इनडायरेक्ट असं सिम्युलेशन्स करू शकतो, म्हणजे एखादा खेळ घेऊ शकतो, छोटे छोटे गेम्स, छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीज, गेम्स असतील, काही कार्ड गेम्स म्हणजे पत्त्याचे खेळ असू शकतात, त्या प्रकारचे खेळ असतील, किंवा काही ठिकाणी स्वतः चित्र तयार करणं असेल किंवा एखादं मॉडेल तयार करणं असेल, या प्रकारचं की ज्याच्यामध्ये मुलं करतायत नाही असं नाही, परंतु ते थोडंसं सिम्युलेटेड ऍक्टिव्हिटीज आहेत, मुद्दाम वर्गामध्ये शिक्षकाने घडवलंय. किंवा एखादं स्किट असतं की एखादं छोटंसं नाटुकलं लिहिलेलं आहे आणि मुलांनी ते नाटुकलं स्वतः सादर केलेलं आहे, काही वेळा मुलं दिग्दर्शन करून ते करतायत, किंवा रोल प्ले वेगवेगळ्या भूमिका करून मुलं ते काहीतरी सादर करतायत, हे सुद्धा तसं म्हणलं तर प्रत्यक्ष अनुभव आहेत परंतु ते सिम्युलेटेड आहेत, शिक्षकाने थोडंसं डिझाईन केलेलं आहेत की अशी अशी ऍक्टिव्हिटी वर्गामध्ये ही असली झाली पाहिजे, घेतली पाहिजे. किंवा मग त्याच्याही पेक्षा आणखीन वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज आहेत की उदाहरणार्थ मुलांना काहीतरी एक्झिबिशन मुलं पाहतायत, काही वस्तू घेऊन आलेल्या आहेत, त्या वस्तूंचं निरीक्षण करतायत, म्हणजे एक्झिबिट्स पाहणं, म्युझियमला भेट देणं, प्रदर्शन बघणं, चित्र पाहणं, फोटोग्राफ्स पाहणं, या प्रकारचे सुद्धा आपल्याला मुलांना अध्ययन अनुभव देता येतील. पण ज्या ठिकाणी हे देता येणं शक्य नसतं, अनेक अनुभव असे असतात की ते प्रत्यक्ष देता येणार नाही. समजा आपण म्हटलं की हिमालयामध्ये हिमवृष्टी होते, मग त्याचा अनुभव काही आपल्याला विद्यार्थ्यांना आपल्या गावात नाही देता येणार, मग त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, मग त्याच्यासाठी आपल्याला व्हर्च्युअल एक्सपिरियन्सेसची योजना करावी लागते. म्हणजे काय, तर मग संगणक वापरून, मग त्याच्यामध्ये व्हिडिओ फिल्म्स दाखवल्या टी व्हीवरती,
किंवा कॉम्प्युटरवरती LCD प्रोजेक्टर वापरून, मग व्हिडिओ फिल्म्सच्या जोडीने कदाचित आपण ॲनिमेशन्स काही दाखवू शकतो. काही मुलांना कॉमिक्स आवडतात, तुम्ही पाहिलं की दूरदर्शनवरती TV वरती मुलं नेहमी कॉमिक स्ट्रिप्स ज्याच्यामध्ये असतात अशा प्रकारचे पोगो वगैरे या प्रकारचे चॅनेल्स पाहतात. मग आपल्याला त्याचं काही तसं मिळवता येईल का की जे आपल्या पाठ्यांशाला जवळचं आहे अशा प्रकारच्या काही कॉमिक स्ट्रिप्स पाहणं. ॲनिमेशन्स मिळवता येतात YouTube वरती किंवा अन्य ठिकाणी उपलब्ध असतात असे ॲनिमेशन्स. उदाहरणार्थ डायजेशन कसं होतं, पोटामध्ये नेमकं काय घडतं, किंवा आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीम काम कशी करते, हे काही आपल्याला दाखवता येत नाही प्रत्यक्ष. एखादी कृती करून अवघड जातं, नाही करता येणार असं नाही, काही ॲक्टिव्हिटीज करता येतील त्याच्यातनं, परंतु मग तपशील कळण्यासाठी म्हणून आपल्याला त्याच्या ॲनिमेटेड अशा प्रकारच्या फिल्म्स या दाखवता येऊ शकतात. किंवा मग पॉवर पॉईंट शोज असतात, त्याच्यामध्ये चित्र, फोटोग्राफ्स, काही आवाज ऐकवणं अशा प्रकारचं आपण करू शकतो. लिस्निंग म्हणजे मुद्दाम काही लिस्निंग कॉम्प्रिहेन्शनसाठी विविध प्रकारचे आवाज ऐकवणं, काही संभाषण ऐकवणं अशा प्रकारचं करू शकतो. किंवा काही ठिकाणी कम्प्युटरवरती व्हिडिओ गेम्स ज्याला म्हणतात, तर असे एज्युकेशनल व्हिडिओ गेम्स सिम्युलेशन्स या प्रकारचे आपल्याला करता येणं शक्य. म्हणजे आता आपल्याला विचार करायचा आहे की अमुक प्रकारचा पाठ्यांश हा जर मला मुलांच्यापर्यंत पोचवायचा असेल आणि त्याचे घटक उपघटक, त्यातले संबोध, त्यातली रिलेशन्स, त्याच्यामधले जनरलायझेशन्स हे सगळं करून झालंय, तर त्याच्यासाठी मला डायरेक्ट एक्सपिरियन्सेस कोणते देता येतील, इनडायरेक्ट एक्सपिरियन्सेस कोणते देता येतील, फळ्यावर काय लिहिता येईल, TV वर काय दाखवता येईल, एखादा व्हिडिओ प्ले करता येईल का त्या मुलांच्यासाठी, एखादा मैदानावरती नेऊन एखादा छोटा गेम घेता येईल का, वर्गामध्ये काय गेम्स घेता येतील, वर्गामध्ये छोटे छोटे गट करून गटांच्या काय ॲक्टिव्हिटीज घेता येतील, जिथं मुलांनी करणं शक्य नाही तिथं मला त्यांना काय डेमॉन्स्ट्रेट करून दाखवता येईल, अशा प्रकारच्या लर्निंग एक्सपिरियन्सेसचा जर विचार केला तर मग आपलं वर्गामधलं बोलणं हे कमी होत जाईल. आता असं चित्र दिसतंय की बहुतेक शाळांच्या मध्ये मी पाहतो की शिक्षक खूप बोलत असतात आणि मुलं गप्प बसून काहीतरी ऐकत असतात, शिकत असतात. खरं म्हणजे उलटं झालं पाहिजे की मुलं खूप एकमेकांशी बोलली पाहिजेत, मुलं शिक्षकांशी बोलली पाहिजेत. मुलं जेवढी एक्सप्रेस होतील तेवढं त्यांचं शिक्षण जास्त चांगलं होणार आहे. आणि त्यामुळे चांगला तास कोणता, तर ज्याच्यामध्ये शिक्षक कमी बोलतोय. पण दुर्दैवाने असं घडत नाही, शिक्षक कथन पद्धत किंवा लेक्चर मेथड ही जास्त वापरताना मला दिसतात. त्याच्याऐवजी मुलांनी प्लेवे मेथड वापरली पाहिजे, मुलं खेळली पाहिजेत, मुलांनी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज केल्या पाहिजेत. कारण ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंगमधनं मुलं सर्व शरीराने जणू शिकत असतात, ती नुसती पंचज्ञानेंद्रिय वापरत नाहीत तर त्याच्या जोडीने कर्मेंद्रियसुद्धा वापरतात. आणि त्यामुळे आपल्या लेसन प्लॅनमध्ये या ॲक्टिव्हिटीज आपण लिहिल्या पाहिजेत. आता मला जर एक ॲक्टिव्हिटी करून पाहायची असेल किंवा करून घ्यायची असेल तर माझ्याकडे शिक्षक म्हणून 3 ते 4 ॲक्टिव्हिटीज असल्या पाहिजेत. म्हणजे माझा सेट नेहमी सुपरसेट असला पाहिजे की एखादी ॲक्टिव्हिटी नाही जमत मग त्याच्याऐवजी पर्यायी ॲक्टिव्हिटी माझ्याकडे असली पाहिजे. एखादी ॲक्टिव्हिटी मुलांना नाही इंटरेस्टिंग वाटत मग त्याच्याऐवजी दुसरी ॲक्टिव्हिटी असली पाहिजे. एखादी ॲक्टिव्हिटी मुलांना अवघड जाते मग त्याच्याऐवजी माझ्याकडे दुसरी ॲक्टिव्हिटी असली पाहिजे. म्हणजे आमच्याकडे एक रिसोर्स पूल असला पाहिजे आणि यातल्या मग वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज ह्या माझ्या त्या लेसन प्लॅनमध्ये आल्या पाहिजे. आता हा लेसन प्लॅन लिहित असताना मी केवळ माझ्यासाठीच लिहितोय असं नाही, तर इतर शिक्षकांना सुद्धा जर तो उपयोगी पडायचा असेल तर मग आपण त्या त्या ठिकाणी मला ही अमुक एक मुलांना मी या ठिकाणी कार्ड गेम घेतलेला आहे किंवा मुलांना एक बिंगो सारखा कुठला तरी खेळ घेतलेला आहे किंवा मुलांना मी काहीतरी स्वतः हाताने काहीतरी करायचं अशा प्रकारचा खेळ घेतलेला आहे, तर तो कसा घ्यायचा मग त्याचे सुद्धा तपशील लिहायला लागतात. मग त्याला साहित्य काय लागणार आहे, मग तो खेळ खेळायचा कसा, त्याच्या इन्स्ट्रक्शन्स सूचना कशा आहेत, त्या खेळामध्ये मुलांचं शिक्षकाने निरीक्षण करायचं आहे म्हणजे काय आहे, मुलांनी काय सांगणं अपेक्षित आहे, हे सगळं लिहिणं आणि शक्य झालं तर त्याचं सुद्धा एखाद्या खेळाचं व्हिडिओ शूट करून ठेवणं. म्हणजे मग ते पाहिल्यानंतर कल्पना येईल की अरे अशा पद्धतीने हा खेळ घ्यायचा असतो बरं का, अशा पद्धतीने ॲक्टिव्हिटी घ्यायची असते बरं का, अशा पद्धतीने डेमॉन्स्ट्रेशन करायचं असतं बरं का. हे सगळं ज्यावेळेला शिक्षक आपण करू आणि मग ते इतर शिक्षकांना, शेकडो शिक्षकांना हा लेसन प्लॅन पाहता पाहता ॲक्टिव्हिटीवरती क्लिक केलं की अरे चारशी ॲक्टिव्हिटीज असते, ही ॲक्टिव्हिटी अशी घ्यायची असते, ह्या ॲक्टिव्हिटीचं असं एक PDF फाईल आहे त्याच्यामध्ये सगळं टेक्स्ट मटेरियल दिलेलं आहे, त्या ॲक्टिव्हिटीमध्ये कोणची चित्र वापरायचे त्याचे नमुने दिलेले आहेत, या ॲक्टिव्हिटीमध्ये त्याचे नियम काय आहेत ते दिलेले आहेत, या ॲक्टिव्हिटीचं लर्निंग आउटकम काय आहे ते सुद्धा दिलेलं आहे. असं सगळं ज्यावेळेला आपण कॉम्प्रिहेन्सिव्हली जर करायचा प्रयत्न केला तर तो लेसन प्लॅन चांगला होईल आणि त्यामुळे त्या लेसन प्लॅनमध्ये कदाचित
मगाशी म्हटलं तसं की डायरेक्ट लर्निंग ऍक्टिव्हिटीज, लर्निंग एड्स, टीचिंग एड्स असतील, काही ठिकाणी इनडायरेक्ट किंवा व्हर्च्युअल असतील, त्याच्यासाठी मी मगाशी म्हटलं तसं पॉवर पॉईंट्स असतील, त्याच्यासाठी व्हिडिओ फिल्म्स असतील, त्याच्यासाठी ॲनिमेशन्स असतील, त्याच्यासाठी सिम्युलेटेड प्रोग्राम्स असतील, जे काय आपण करू शकू त्या सगळ्याचं जणू काही एक फोल्डर असेल. त्या फोल्डरमध्ये लेसन प्लॅन आहे आणि तो लेसन प्लॅन कुठल्याही शिक्षकाला, म्हणजे मला स्वतःला तो उपयोगी पडणारच आहे पाठ घेताना, परंतु माझ्यासारख्या हजारो शिक्षकांना ज्या वेळेला तो लेसन प्लॅन वाचत जातील आणि त्याच्याशी संबंधित असणाऱ्या सगळ्या ॲक्टिव्हिटीचे डिटेल्स हे त्यांना पाहायला मिळतील, त्यावेळेला आपल्या मार्गदर्शनाशिवाय, प्रत्यक्ष मार्गदर्शनाशिवाय तेथे शिक्षक आपापल्या शाळेत आपापल्या वर्गामध्ये अशा पद्धतीचा तास घेऊ शकतील. असं काम हे खरं म्हणजे लेसन प्लॅनिंग करताना केलं पाहिजे. म्हणजे लेसन प्लॅन करतानाच म्हणजे तो इतका कॉम्प्रिहेन्सिव्ह करायचा की तो एकदा आणि अनेक वेळा वापरता आला पाहिजे. कदा असं होईल की चौथीचं एखादं लेसन कदाचित पाचवीत गेला, पाचवीतला तिसरीत आला, असं पुढे मागे बऱ्याच वेळा अभ्यासक्रमात होतं, त्याने काही बिघडत नाही. जर आमचा कॉम्प्रिहेन्सिव्ह लेसन प्लॅन असेल आणि जर आम्ही त्याला टॅगिंग करून ठेवलं की हे चौथीला पण उपयोगी आहे, हे पाचवीला पण उपयोगी आहे, हे ॲक्टिव्हिटी सातवीला पण उपयोगी आहे, अशा प्रकारची व्हिडिओ फिल्म तुम्ही सहावीतही दाखवू शकता, चौथीतही दाखवू शकता, त्याच्यावरचं प्रोसेस ट्रीटमेंट कदाचित वेगळी असेल, कंटेंट तोच असेल, तीच फिल्म मी चौथीलाही दाखवेन आणि सहावीलाही दाखवेन, परंतु त्याचं प्रोसेसिंग कसं करणार, म्हणजे त्याच्यावरची नंतर चर्चा कशी घडवणार, आणि त्याच्यासुद्धा गाईडलाईन्स या लेसन प्लॅनमध्ये लिहिल्या पाहिजेत. आणि मग शेवटी त्या लेसन प्लॅनच्या अशा सगळ्या ॲक्टिव्हिटीज आणि हे सगळं लिहिल्यानंतर मग आम्ही त्याचं रिव्हिजन रिव्ह्यू कसं घेणार आणि मग आम्ही मूल्यमापनाकडे येतो. आणि मग मूल्यमापन कसं करायचं त्याचं सुद्धा नियोजन हे आपल्याला कदाचित करायला लागेल. अर्थात त्याचा आत्ता पाठ नियोजनाशी थेट संबंध नाही, परंतु पाठाचं नियोजन करत असताना या पाठाचं मी मूल्यमापन कसं करणार आहे असाही एक विचार हा आपल्या डोक्यामध्ये असायला लागतो. तर असा इतका विचार करून, म्हणजे सुरुवातीला मी म्हणलं तसं की आपल्या शिकवण्याच्या अध्यापनाच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धतींचा विचार केला पाहिजे. त्याच्या जोडीने विश्लेषण, मग ते कंटेंट ॲनालिसिस आहे, ते प्रोसेस ॲनालिसिस आहे, ते स्किल ॲनालिसिस आहे, हे आपण केलं पाहिजे. त्यानंतर मग लेसन स्टार्टर्सपासून सुरुवात करत रिव्हिजन रिव्ह्यू, त्याच्या ॲक्टिव्हिटीज इथपर्यंतच्या वेगवेगळ्या लर्निंग एक्सपिरियन्सेस, लर्निंग ॲक्टिव्हिटीज, त्याचा आम्ही विचार केला पाहिजे. आणि मग त्याचा सिक्वेन्स हा माझ्या पाठामध्ये कसा असेल आणि त्या पद्धतीने त्याचं लेखन करत जाणं, त्या त्या ठिकाणी त्याचे संदर्भ आणि त्या त्या ठिकाणी कर्सर नेल्यानंतर समजा मी क्लिक केलं तर त्याला त्याची परिशिष्ट जणू काही ही उलगडत जातील. जर हे नुसतं हाताने लिहिलं असेल तर तुम्ही लिहू शकता की याचे तपशील हे अमुक अमुक परिशिष्ट क्रमांक 2 मध्ये दिलेले आहेत, हा खेळ कसा खेळावा याच्या सूचना परिशिष्ट क्रमांक 2.3 मध्ये दिलेला आहे. संगणक वापरायचा झाला तर आपण कर्सर नेऊन तिथं क्लिक केलं की ऑटोमॅटिकली ती फाईल उघडते आणि त्याच्यातलं व्हिडिओ किंवा त्याच्यातल्या PDF फॉर्ममध्ये असलेल्या इन्स्ट्रक्शन्स किंवा त्याच्याशी संबंधित पॉवर पॉईंट शो, त्यातली चित्र, ही सगळी आपल्याला संगणकावरती पाहता येतात. आणि मग हे तयार केलेलं मटेरियल जर आपण आपल्या वेबसाईटवरती ठेवलं तर त्या वेबसाईट वापरणाऱ्या शिक्षकांना कुणाच्याही प्रत्यक्ष मार्गदर्शनाशिवाय आपला लेसन प्लॅन हा त्याच्या वर्गामध्ये थोडाफार मॉडिफाय करून वापरता येऊ शकेल. अशी सगळी तयारी आपण या वर्षभरामध्ये करूया. या सगळ्याचा परिणाम हा हळूहळू आपल्याला दिसायला लागेल. आपण स्वतः याच्यामधनं नक्की शिकणारच आहोत, परंतु आपल्याबरोबर इतर अन्य अध्यापक सुद्धा शिकणार आहेत, या सगळ्याचं भान हे आपण ठेवूयात.